नमस्कार मित्रांनो, एस पी मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. एस पी मराठी सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका. निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. नाथ संप्रदायातील गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली. निवृत्तीनाथांचे जन्मवर्ष 1273 किंवा 1268 असे सांगितले जाते. ज्ञानेश्वर, स्वपनदेव, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ ह्या चार भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे थोरले होते. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी लिहून काढली. गैनीनाथ वा गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु होते. निवृत्तीचे ध्येय कृष्ण हाची होय, गहिनीनाथे सोय दाखविली असे निवृत्तीनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठेवले आहे. सुमारे 300-400 अभंग आणि 1 हरिपाठ एवढी रचना निश्चितपणे निवृत्तीनाथांची आहे असे म्हणता येईल. योगपर, अद्वैतपर आणि कृष्ण भक्तीपर असे हे अभंग आहेत. रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात. तथापि निवृत्तीनाथांची ख्याती आणि महत्त्व कवी म्हणून नाही तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून आहे. त्यांनी आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासून निवृत्त झाले असे निवृत्तीनाथांबद्दल म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वरांनी संत मंडळीसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तीनाथ त्यांच्यासोबत होतेच. निवृत्तीदेवी, निवृत्तीसार आणि उत्तर गीता टीका असे 3 ग्रंथही निवृत्तीनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते. तथापि ते अनुपलब्ध आहेत. राम आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संबोधिला आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे. तथापि हा ग्रंथ निवृत्तीनाथांचाच आहे असे अद्याप सिद्ध झालेले नाही. धुळ्याच्या श्री समर्थ वाग्देवता मंदिरात सटीक भगवद्गीता आणि समाधीभूत अशी 2 हस्तलिखिते निवृत्तीनाथांची म्हणून ठेवली आहेत. ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधीस्थ झाल्यानंतर मुक्ताई अन्न पाणी सकल त्यागून परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली. निवृत्तीनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ वैद्य द्वादशीला असते. संत निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वैद्य 1219 रोजी संजीवन समाधी घेतली. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना योगीराज गैनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तीनाथांना लाभला. तो गुरुप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला. यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला. संत निवृत्तीनाथांनी ज्येष्ठ वैद्य द्वादशीस संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन संत नामदेव महाराज यांच्या अभंगात आल्यानंतर ही बाब प्रकाश जोतात आली.